राणे सुरदू बलवर गोपाजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोन पिंपळगाव या साहित्याद्वारे आपण अपूर्णांक समजून घेऊया. हा एक पूर्ण अपूर्णांक आपण मोजू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आपण त्याच्यातला एक भाग जर काढला तर हा एकाचा 12 भाग राहतो. आपण लिहू 1 × 12. हा एक पूर्ण अपूर्णांक आपण मोजू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच्यातला आपण एक भाग जर काढला तर एकाचा हा 10वा भाग राहतो. आपण लिहू 1 × 10. हा एक पूर्ण अपूर्णांक आपण मोजू 1, 2, 3, 4, 5, 6. याच्यातला जर आपण एक भाग काढला तर हा एकाचा 6वा भाग राहतो. 1 × 6. हा एक पूर्ण अपूर्णांक आपण मोजू 1, 2, 3, 4, 5. याच्यातला आपण जर एक भाग काढला तरी हा एकाचा 5वा भाग राहतो. आपण लिहू 1 × 5. या साहित्याद्वारे आम्हाला पटकन हा अपूर्णांक करायला सोपे गेले. पूर्ण अपूर्णांक आहे म्हणून कळे की हा यशाचा जर एक भाग काढला तर ती दरे खाऊन झोपून जाईल. जर हे दोन घेतले तर एक पूर्णांक 1 × 2 राहतील. पूर्ण हे दोन असल्यामुळे पूर्ण अंक